सांगलीत कर्मवीर भाऊराव पाटील चौकातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सुरक्षा वाढविण्याकरिता सोमवारी सांगलीत बंद हा दलित महासंघ सर्वपक्षीय आणि बहुजन समाजाच्या वतीने आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. सांगलीत पुष्पराज चौकातील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते पाऊल प्रशासनाने उचलावी यासाठी आज अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात सर्वपक्षीय आणि बहुजन समाजाच्या वतीने बैठक पार पडली. मातंग समाजाच्या मागण्यांसाठी सोमवारी सांगली बंदची हाक देत मोर्चा काढण्यात येणार आहे. या बैठकीसाठी खासदार संजयकाका पाटील यांनी उपस्थिती लावली होती. ज्या काही मातंग समाजाच्या मागण्या असतील त्याचा पाठपुरावा करू तसेच त्या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. यावेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जो अनुचित प्रकार आपल्याला दिसून आला, पहिल्यांदा त्या घटनेचा तीव्र निषेध मी या जिल्ह्याचा खासदार म्हणून पहिल्यांदा करतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये ते आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. कथा, कादंबऱ्या आणि विचार या सगळ्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्याच्या माध्यमातून स्वातंत्र्य काळामध्ये ज्या वेळेला मोठं आंदोलन उभं राहिलं ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यामध्ये फार मोठं योगदान अण्णाभाऊ साठेंचं आहे. मी घेतलेल्या भूमिकेशी 100% मी सहमत आहे. तुमचा मोर्चा ज्या दिवशी आहे त्या दिवशी स्वतः मी हजेरी लावतो आणि या केलेल्या समाज घटकाचा या माध्यमातून एसपींशी माझं दुपारी बोलणं झालंय. कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर या गोष्टींचा उलगडा होऊन या समाजकंटकाला लवकर जनतेसमोर आणून कठोर कारवाई करावी अशी भूमिका या निमित्तानं व्यक्त करतो. आम्ही घेतलेल्या भूमिकेशी निश्चितपणानं आम्ही सगळे समरस आहोत एवढा विश्वास देतो या ठिकाणी. आज प्रजासत्ताक दिन शनिवारी पहाटे आमचे दैवत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली. आमच्या लक्षात पोलिसांनी आम्हाला फोन करून सांगितले की असा असा प्रकार घडलेला आहे. मग आम्ही आलो. त्यानंतर आज आम्ही येथे सर्व समाज बांधव जमलेलो आहोत आणि समाज बांधव जनते जिल्ह्याचे पालकमंत्री यांना आम्ही आज निवेदन दिलेले की येत्या 4 दिवसात सदरचा आरोपी पोलिसांनी उडकून दाखवावा आणि त्याच्यावर कारवाई करावी. अन्यथा आम्ही सांगली बंद करणार. सांगली बंद झाल्यास होणाऱ्या नुकसानीस पोलीस प्रशासन आणि पालकमंत्री जबाबदार राहतील. येथे